संत निरंकारी मंडळ उल्वेनोड यांच्या वतीने रविवारी भव्य निरंकारी आध्यात्मिक सत्संगचे आयोजन करण्यात आले. हे सत्संग ज्ञानप्रचारक क्षत्रिय संचालक क्षेत्र क्रमांक 1 ललित दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले असून या सत्संगाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. उल्वेनोड सेक्टर 8 येथील डेल्टा टॉवर जवळ आयोजित केलेल्या या शिबिरावेळी गवार ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाजप नेते किशोर पाटील, मनोज पवार, अशोक वाघमारे यांच्यासह संत निरंकारी मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. अनेक वेळा या कार्यक्रमामध्ये आम्ही खारगन इथे जात असतो, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे इथे जात असतो. आज उल्वेनोडमध्ये हा कार्यक्रम होत आहे, त्यामुळे उल्वेनोडवासी यांच्याशी चांगली सोय झालेली आहे आणि एक चांगला सत्संग आपण ज्याला म्हणतो तो सत्संग इथे मिळतो आहे. संतांचं संघ, सज्जनांची संघ हा आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा असतो. त्यांचा आपल्याला एकच आदेश असतो, एकच शिकवण असते, सर्वांनी एकत्र चालावं. जर एकोपाने राहता आलं तर मानवाचं होईल भलं. मानवाचं भलं करत असेल तर काय करावं लागेल, आपण सर्वांनी एकोपन राहायला पाहिजे. या उल्वेमध्ये जे आपण आलो आहे, वेगवेगळ्या ठिकाणावरून आलो आहे, कोणी रायगड जिल्ह्यातलेच असतील, पनवेल पुरणच्या बाहेरचे तेही आले, कोणी पश्चिम महाराष्ट्र, कोणी कोकण, कोणी विदर्भ, कोणी इतर राज्यातले पण आपले भरपूर लोक आहेत. पण इथं या इथल्या आपल्या ज्या आता कॉलनीमध्ये राहायला लोक आलेत, ते विविध जिल्ह्यातील, विविध राज्यातील, काही तर अगदी विविध देशातील सुद्धा इथे देश लोक असू शकतील. ते राहिल्या आल्यानंतर त्यांनी आम्हाला इथं विजय घरत यांच्यामार्फत आणि किशोर पाटील यांच्यामार्फत विनंती केली की आम्हाला इथं साधना करण्याच्या दृष्टीनं कार्यक्रम करण्यासाठी काहीतरी जागा व्यवस्थित करून द्यावी आणि त्याप्रमाणे आम्ही अध्यक्ष म्हणून यांचे काय नोकरी विलास साळवे यांची या सेक्टरची आठवण केली, निवड केलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज हे छान सुंदर ग्राउंड बनवून तिथं अनेक कार्यक्रम आता होत आहेत. त्याच्यामुळं सर्वांना एकत्र येता येते. एकत्र आल्यानंतर आपल्याला देवाची प्रार्थनाही करता येते, विविध सणही साजरे करता येतात आणि त्या ह्याच्यामध्ये आज हा निरंकारी समाजाचा जो तिथं कार्यक्रम होत आहे त्यामुळं आम्हाला अतिशय आनंद होत आहे. दयाक्षमा शांती तिथे देवाची वस्ती आपण म्हणतो, तर ही दयाक्षमा शांती जी आहे ही इथं यांच्या सत्संगांच्या आपल्या सहवासामध्ये आपल्याला चांगली मिळत आहे. मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी अशाच प्रकारे वेळोवेळी इथं कार्यक्रम करावेत, आमचं पूर्ण सहकार्य त्यांना लाभेल आणि आपण सर्व भारतवासी आणि अख्खी जगाचं ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की विश्वची माझी घरं, तर अशा प्रकारे जगातून कुठूनही काय आला असेल तर तो आपला बंधू आहे, बहीण आहे, भगिनी आहे असं समजून आपण या देवाची प्रार्थना करून सर्वांनी एकत्र राहावं आणि त्या दृष्टीनं या आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो.